तर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी काय नेमकं म्हटलेलं आहे आत्ताच्या एकूण परिस्थितीवर शिवसेनेची भूमिका मांडताना बघूयात. आणि त्या कारभाराच्या मध्ये कोविडशी मुकाबला केला, त्याचबरोबर वेगवेगळ्या जिल्हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जो विकास निधी केलेला आहे आणि त्याचबरोबर देत असताना प्रत्येक जिल्ह्याला न्याय द्यायचा त्यांनी कसा प्रयत्न केलेला आहे ते सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी शिवसेनेचे लोकप्रिय आमदार वामनराव महाडिक यांचा देखील विचार मांडला की तो तुम्ही लाईव्ह सगळ्यांनी ऐकलेला आहे की निष्ठा जी आहे ती महत्त्वाची असते आणि त्या निष्ठेच्या साठी म्हणून मला खुर्चीचा मोह नाही परंतु मी जिद्द माझी सोडलेली नाही आणि मी परत झाडाला एखादी पालवी येते त्या प्रकारची परत झाडाला पालवी यावी यासाठी मी प्रयत्न करणार आणि अशा पद्धतीचे ज्या लोकांना जायचं आहे ते जाऊ शकतात आणि ज्यांना माझ्याबरोबर एक निश्चयाने काम करायचं आहे त्यांनी जरूर राहावं असं त्यांनी आवाहन केलं. जी 10वी अनुसूची आहे त्याची प्रत मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे आणि त्या प्रतीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या लोकांना त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या लोकांना विधानसभेमध्ये काही वेगळी त्यांनी भूमिका घेतली असेल तर ते अपात्र म्हणजे त्यांची आमदारकी जर का रद्द व्हायची नसेल तर त्यांना कुठल्याना गटामध्ये विलीन तरी व्हावं लागेल, विलीन व्हावं लागेल त्यांना आणि विलीन व्हावं लागेल अन्यथा त्यांचा जो गट आहे तो मूळ पक्षापासून विलीन झाला नाही तर त्याच्यामध्ये त्याला अपात्रतेमधून सुटका मिळणार नाही आणि हे विलीन होत असताना त्यांना कुठल्या तरी रजिस्टर्ड पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल किंवा स्वतःचा गट काढावा लागेल म्हणजे थोडक्यात शिवसेना हे नाव त्यांना मूळच्या पक्षाचं वापरता येणार नाही हे त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून मी वरती बोलत असताना सांगितलं की त्यांना का तर भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल किंवा बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेमध्ये रद्द व्हावं लागेल. बच्चू कडू यांना त्यांचा जो प्रहार संघटना आहे त्याच्यात त्यांना विलीन व्हावं लागेल आणि बाहेर म्हणून जो गैरसमज पसरवला जातो आहे गैरसमज काय पसरवला जातो आहे की शिवसेना नाव त्यांना मिळणार आणि शिवसेनेचे चिन्ह त्यांना मिळणार. तर याबद्दल पण मी स्पष्ट करू इच्छिते की निवडणूक आयोगाचं जे काही नियम आहेत त्याच्यानुसार शिवसेनेची राज्यघटना आहे, शिवसेनेची राज्यघटना आहे, त्याचबरोबर शिवसेनेची जी घटना आहे ती घटना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बनवलेली आहे आणि त्याच्यावरती जे कार्यकारिणीचे सदस्य असतात त्याच्यामध्ये त्या पद्धतीने त्यांना कायदेशीर प्रक्रिया करायला लागेल. हे पा समजा इथे आपण मीडियाशी बोलतोय तर हा विधिमंडळ पक्ष आहे तर मी तुम्हाला इकडे या ठिकाणी सगळ्यांना सामील करून घेतलं शिवसेनेत म्हणजे याचा अर्थ तुमचं मेन ऑफिस पण शिवसेनेत सामील झालं असा अर्थ होतो का? लक्षात आलं का तुमचा मुद्दा? त्यामुळे विधिमंडळ पक्ष जो आहे तो वेगळा पक्ष आहे आणि मूळ जो पक्ष आहे तो वेगळा पक्ष आहे. याच्याखेरीज शिवसेनेचं जे चिन्ह आहे ते मिळवण्यासाठी आम्हाला 6% मतं मिळवावी लागलेली आहेत. तशी 6% मतं जोपर्यंत दुसरा कुठलाही स्पर्धा करणारा पक्ष निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये लोकसभा विधानसभा अशा निवडणुकांमध्ये त्यांना जोपर्यंत 4 ते 6% मतं मिळत नाहीत तोपर्यंत निवडणूक आयोग जो आहे तो जे चिन्ह गोठवणं किंवा ते चिन्ह बदलणं असा निर्णय करत नाही. परंतु त्यांना जर का निवडणूक आयोगाकडे जायचं असेल तर ते भूमिका मांडू शकतात. पण आत्तापर्यंतचे विविध प्रेसिडेंट जर का पाहिले तर असं विधिमंडळ पक्ष हे एक सभागृह आहे पण बाकीच्या सगळ्या पक्षाची घटना आहे त्याच्यानुसार बहुमत आमच्याकडे आहे. आमच्या कार्यकारिणीवरती आमचं एक मत आहे, उद्धवसाहेब ठाकरे यांनी अध्यक्षच राहावं आणि त्यांनी काम करावं. अशा वेळेला ज्यांना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काम करायचं असेल किंवा बच्चू कडू प्रहार यांच्या अध्यक्षतेखाली काम करायचं असेल तर याचा अर्थ त्यांनी खांद्यावरचा शिवसेनेचा भगवा उतरवलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि हे जे मी कागद तुम्हाला दाखवले हे आमच्या घरचे नाहीत, हे भारतीय राज्यघटनेच्या 10व्या शेड्यूलमधले जे नियम आहेत आणि जे नियम सर्व विधिमंडळांना आणि सर्वांना लागू आहेत आणि त्यानुसारच विधिमंडळ काम करत असतं हे मी आपल्याला नमूद करू इच्छिते. याच्या पलीकडे बाकीची जी प्रक्रिया आहे विधिमंडळामध्ये कोणाला अवैध ठरवणं किंवा मतदार त्यांना रद्द करणं ही संपूर्णपणे विधिमंडळाची एक वेगळी पाऊल असतं. त्याच्याबद्दल विधानमंडळाचे उपाध्यक्ष किंवा अध्यक्ष जो काही नियमाने निर्णय घेतील
त्याचा घेण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार असतो। मी त्या सभागृहाबद्दल कुठलीही गोष्ट भाष्य करणार नाही। कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे त्याच्यावरती योग्य ती पावलं उचलली जातील अशी मला खात्री आहे। याच्या पलीकडे दुसऱ्या कुठल्याही मी प्रश्नाचं उत्तर देणार नाही। मी आपली आभारी आहे। उपाध्यक्षांवरती अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत विरोधी पक्ष आहे, त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ होईल असं वाटतं। हे पहा, मी विधानसभा उपाध्यक्षांवर जो ठराव आलेला आहे असं तुम्ही सांगताय, तर याच्याबद्दल माहिती घेते। परंतु कुणालाही कोणावरही असा अविश्वास ठराव आणण्याचा अधिकार आहे, पण त्याच्याबद्दल सुद्धा विधिमंडळाचे नियम आहेत। ते नियम मी तुम्हाला दुपारी पाठवते किंवा तुम्ही विधिमंडळातून घ्या। त्याच्यासाठी सुद्धा काही एक मुदत असते, त्याच्यामध्ये ती निवडणूक घ्यावी लागते, तर त्यानुसार विधिमंडळ योग्य तो निर्णय त्याच्यावर घेईल। उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्यासाठी मला एक सांगावं वाटतं की तुम्ही ठरवलं सिद्धिविनायकाला जायचं, तर जायचं असं जाहीर केलं म्हणजे तुम्ही सिद्धिविनायकाला पोचता का? नाही ना। मग सिद्धिविनायकाला तुम्ही जात असताना तिथे पायरीपर्यंत पोचलं पाहिजे। तसं विधिमंडळामध्ये ती प्रक्रिया सुरू झाल्यावर पुढचा काय तो निर्णय होईल, पण तिथे सुद्धा आमचं बहुमत होईल अशी आम्हाला आत्मविश्वास आहे। झालं। तर शिंदे गटाला सत्ता स्थापनेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर सर्वात अगोदर त्यांना भाजपमध्ये किंवा बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेमध्ये सहभागी व्हावं लागेल असं नीलम गोरे यांनी म्हटलं। आधार घेतला त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचा। नेमका हा मुद्दा किती महत्वाचा आहे आणि या संदर्भातलं तज्ज्ञांचं मत काय जाणून घेण्यासाठी जाऊयात माझ्या सहकारी भारती सहस्त्रबुद्धे आत्ता आपल्यासोबत आहेत। भारती, कुणाकुणाशी तुझी चर्चा झाली आहे या मुद्द्यासंदर्भात आणि काय म्हणणं आहे तज्ज्ञांचं? उल्लेख केला आपण सारखं म्हणतोय की आता एकनाथ शिंदेंकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार आहे, तर शिवसेना पक्षाचं काय? तर पक्ष म्हणून त्यांना मान्यता मिळणं तितकंसं सोपं नाही। ज्याचा उल्लेख आता नीलम गोरेंनी केला त्याप्रमाणे प्रत्येक पक्षाची एक घटना असते आणि ती घटना प्रत्येक पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देत असतो। केंद्रीय निवडणूक आयोग त्या घटनेला मान्यता देत असतो। त्याच पद्धतीने शिवसेनेची सुद्धा घटना आहे जिला मान्यता मिळालेली आहे आणि शिवसेनेचा ज्या घटनेचा विचार केला तर त्यांच्याकडे शिवसेना पक्षप्रमुख हे जे पद आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्याला खूप मोठ्या प्रमाणात अधिकार आहे। बरं, आता आपण म्हणतो आहे की शिवसेना त्या शिंदेंच्या ताब्यात जाणं म्हणजे आता शिवसेना पक्षप्रमुख हे पद, याचा जर विचार केला तर प्रतिनिधी मंडळ हे शिवसेना पक्षप्रमुखांची नेमणूक करत असतं। 2018 साली यापूर्वी उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुखपदी निवड झालेली होती, जेव्हा साधारणपणे 282 लोकांनी त्यात मतदान केलं होतं। मी तुम्हाला वाचूनच दाखवते की प्रतिनिधी सभेत कोण कोण असतात, तर त्यात आमदार असतात, खासदार असतात, जिल्हा प्रमुख असतात आणि जिल्हा संपर्क प्रमुख असतात, त्याचबरोबर मुंबईतले विभाग प्रमुख असतात ज्यांना एक महत्त्वाचं स्थान दिलं गेलं या प्रतिनिधी सभेत। त्यामुळे ही प्रतिनिधी सभा ज्यात इतक्या प्रकारचे लोक आहेत त्यांनी निवडून दिलं तरच शिवसेनेचा पक्षप्रमुख होऊ शकत असतो, जे 2000 साली स्वतः उद्धव ठाकरे झाले होते। बरं, त्याचप्रमाणे असते एक राष्ट्रीय कार्यकारिणी, ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीला अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार असतात। तर आता ही राष्ट्रीय कार्यकारिणी निवडली जाते, त्यात 2018 साली 9 सदस्य निवडले गेले होते जे निवडून आले होते। आता मी ते कोणते सदस्य होते ते सांगते। स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत आणि गजानन कीर्तिकर, म्हणजेच 9 सदस्य उद्धव ठाकरे वगळता त्यात निवडले गेले होते। त्याशिवाय स्वतः पक्षप्रमुख 4 जणांची यावर नियुक्ती करू शकत असतात। आता ते 4 नावं कुठले होते ऐका, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, एकनाथ शिंदे आणि आनंदराव अडसूळ। आता सगळे महत्त्वाचे निर्णय ही राष्ट्रीय कार्यकारिणी घेत असते, त्यामुळे ही जी सगळी पद्धत आहे म्हणजे आधी प्रतिनिधी सभा मग राष्ट्रीय कार्यकारिणी, ह्या सगळ्यातनं जाऊन तावून सुलाखूनच जे काय निर्णय होतात ते पक्षाच्या पातळीवर होत असतात। आणि म्हणूनच आपण जो वारंवार म्हणतोय की अशा पद्धतीने पक्ष ताब्यात जाणं किंवा पक्ष अशा पद्धतीने शिंदेंकडे जाणं या घटनेनुसार, जी शिवसेना पक्षाची घटना आहे त्यानुसार आपल्याला शक्य होताना दिसत नाही, कारण त्याची खूप किचकट आणि मोठी प्रक्रिया आहे। बरोबर आहे, आणि त्यामुळंच आत्ता शिवसेना नेमकी कुणाची हा प्रश्न जरी उपस्थित केला जात असला आणि हा सामना होतोय हे दिसत जरी असलं तरी ही एक खूप मोठी कायदेशीर लढाई असेल आणि ही कायदेशीर लढाई नक्कीच वेळखाऊ सुद्धा असणार आहे। भारती, खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।